तुम्ही बघा जवळ आणि क्लोजअप घ्या. काय दाखवतोय जशी लोकांनी कधी आयुष्यात मॅगीच नाही खाल्ली. ठीक आहे पुढे अजून काय सांगा नाही तुम्ही पाच नाही तुम्ही पाच. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे द द द द द कोकण कडाकडे. द मायटी कोकण कडा. खतरनाक खतरनाक बापरे बापरे बाप एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स. जबरदस्त. कोकण कड्यावर आल्यावर खूप जोराचं वारं येते आणि भारी सीन आहे. हा सीन आता दाखवायला मी गोप्रोला मोठी स्टिक अटॅच केली. आता बघू प्रयत्न करू की सगळा सीन गोप्रोत घेता येते. कोकण कड्यावर पोरांचे व्हिडिओ रील बनवायला मनच भरत नाही. कंटिन्युअसली शूटिंग चालू आहे. आता बाकीचे पर्यटक पण यायला लागलेत. जसं जसं ऊन वाढेल तसं तसं डोंगराच्या टोकावर लाईट पडते आणि सनलाईट पडते आणि त्याची खोली जाणवते किती किती खोल दरी आहे ती. सो गाईज आता आम्ही कोकण कडा केला आहे. किती जरी कोकण कडा बघत बसला तरी कधीच वेळ पुरणार नाही असं कोकण कडा आहे. आम्ही आधी म्हणजे कंटाळलो होतो पण जसं कोकण कडा पाहिलाय तसा फ्रेशनेस आलाय. तसा फ्रेशनेस कुठे ती शब्दात व्यक्त करणं शक्यच नाहीये. ते येऊन तुम्ही व्हिजिट करचाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. आनंद मिळेल. कोकण कडा सगळा कॅमेऱ्यात नाही कैद होऊ शकत. किती पण लोकांनी रील बनवू दे किती पण कॅमेरा शॉट घेऊ दे ते फक्त काही गोष्टी फक्त डोळ्यांनी बघू शकतो. अशी एक गोष्ट आहे त्यातली एक गोष्ट कधीच संपू शकत नाही. कधी अशीच गोष्ट आहे संपू शकत नाही. काय झालं काही गोष्ट नाही म्हणजे बघायला रे बघायला. हा कोकण कड्यावर ना सनसेट चांगला दिसू शकतो आणि आमचा असा गैरसमज होता की सनराईज चांगला दिसेल. आम्ही सनराईजला आलो. सीन चांगला होता. ढग नव्हते. आज वातावरण पूर्ण क्लिअर होतं कारण काल पाऊस पडलेला. जरी तुम्हाला कोकण कडा कधी व्हिजिट करायचं आहे गडावर मुक्काम करायचं आहे तर नक्की सनसेट बघा कोकण कड्यावर ना. कोकण कडा झाल्यावर आता पुढं राहिलेले स्पॉट करतोय. गडावर मोस्टली सगळं प्लेन सर्फेसच आहे. आता जेवढे पण स्पॉट आहे ते करून आम्ही खाली उतरायला घेणार कारण उन्हाळा आहे आणि आज काय ढगाळ वातावरण नाही. पूर्ण ऊन डोक्यावर येते. कोकण कडा करून आल्यावर आता मंदिराच्या इथं आलो आणि सगळ्यांना भूक लागली तर आता एक मस्त जांभळाच्या झाडाखाली सावलीला बसलोय. सगळ्यांनी चहा मागवलाय आणि पार्लेचे बिस्किट. आम्ही नाश्ता झाल्यावर आता मंदिराच्या इथं आलोय. मंदिराच्या इथं आल्यावर मंदिराच्या करेक्ट अपोजिट साईडला एक तलाव आहे किंवा हौद आहे. या हौदाच्या काठावर आम्ही सगळ्यांनी बॅगा ठेवल्या. मंदिरात जाण्यासाठी खाली उतरून जावं लागतंय. पूर्णपणे दगडी बांधकाम. स्वप्नील दादा याची पूजा करताना ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना हा तिथं गुडघ्या बरोबर पाणी होत. हा मंदिरात बऱ्यापैकी यायलाय ना.
पाण्यातूनच यावं लागतं जर पावसाळ्याच्या सीझन पावसाळ्याच्या सीझन मध्ये जर तुम्ही आला तर हे मंदिर थोडं खड्ड्यात असल्यामुळं इथं पाणी साचलेलं असणार. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे, पूर्ण दगडात कोरलेलं मंदिर आहे. आणि मंदिराच्या साईडला छोटं छोटं गुहा टाईप आहे, त्यात पाणी आहे. मंदिराच्या इथं आल्यावर आम्हाला एक दादा भेटले, ते म्हणतात की मंदिराच्या साईडला जी टाकी आहेत पाण्याची, पाणी ती प्यायची पाणी आहेत. कुठले आहेत तुम्ही? आम्ही बारामतीचे. रात्री आले का? हो रात्री आलो. हा आतमध्ये तर गुहा टाईप आहे. आतमध्ये पण एक विठ्ठल रुक्माई मंदिर आहे. विठ्ठल रुक्माई बोल ह्या मंदिराच्या आताचे अवशेष पाहून असं वाटतं की त्या काळात हे मंदिर किती भव्य दिव्य असेल. मंदिराच्या इथनं पुढे आल्यावर मोठं तळ आहे, तळ किंवा एक हौद टाईप आहे. आणि त्या साईडला राईट साईडला देवळे आहेत. असं दगडात कोरीव काम केले, ह्या सगळ्या देवळे आहेत. काका मी उलट गडा मारतोय का? असं येत असत का? जीवित हानी झाली आहे या कुंडाला. कुठल्या? सदरचे कुंड धोकादायक आहे, इथे जीवित हानी झालेली आहे, पाण्यात उतरू नये. हे ते कुंड आहे, कुंड हौद. आपण हौद बोललो का? ठीक आहे चालतं एवढं तेवढा. मंदिराच्या पुढे गेल्यावर थोडं डाव्या साईडला अजून एक खाली दगडात कोरलेली महादेवाची पिंड आहे. ती बहुतेक पिंड पाण्यातच असती, मोठी पिंड आहे आणि ती छट काढून त्यात जायला लागतं वाटतं. त्या काळची दगडातली कोरीव काम, त्या काळची ही सगळी कला किती जरी झालं तरी अचंबित करणारी. तुम्ही बघू शकता याची पूजा चालू आहे शंकराच्या पिंडीची. ऑलमोस्ट कमरे एवढं पाणी आहे आणि त्या पाण्यातून पलीकडे जावं लागतंय. खूप मोठी दिव्य अशी पिंड आहे. पिंडीच्या चारी साईडला खांब आहेत, पण त्यातले दोन खांब पडलेले आहेत. एका खांबावर हे सगळं आहे असं आपण म्हणू शकतो. पाणी साठलेलं आहे त्यामुळे ते पाणी खूप थंड असणार आहे 100%. फायनली इथले चार स्पॉट, या गडावरचे गुहा, गुहेतलं गणपतीचं मंदिर, कोकण कडा, महादेवाचं मंदिर आणि मोठी पिंड खाली कोरलेली, हे चारही स्पॉट झाल्यावर आता आम्ही परतीचा मार्ग धरलेला आहे. अजून पण आमचं नाश्ता राहिलंय, तर आता आम्ही पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेऊन रिटर्न जर्नी आमची सुरू करतोय गड उतरायला. काल आम्ही संध्याकाळी जेव्हा आलतो त्यावेळेस हा सीन आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. जेव्हा आपण तुम्ही किल्ल्याच्या सरफेसवर एंट्री करता त्यावेळेस असे घर आहेत इथं. इथं शनिवार रविवार ते लोक राहायला येतात आणि त्यांच्या घरांना बाहेरनं लाईट पण असतात. तर त्यांच्या घराला बाहेर लाईट असल्यामुळं काल आम्हाला रात्री अंधारात रस्ता सापडू शकला. गाईज हीच ती झोपडी जिथं आम्ही काल टेंट टाकायचं म्हणत होतो, कारण ह्या जंगलातून वर आल्यानंतर एवढा पाऊस सुरू झाला आणि एवढा वारा सुरू झाला की आम्हाला काही सुचायचंच बंद झालेलं. आणि त्यात सगळ्यांना खूप दम लागलेला आणि पूर्णपणे अंधार पडलेला. तर आम्हाला वाटलं की इथं थोडा तरी आडोस आहे. ऑलरेडी प्लेन खाली केलेली सारून घेतलेली जागा आहे, तर आम्ही इथं टेंट टाकायचं का काय. पण परत नितीन म्हणलं की वर ते दोघं आधी आलेले ना, त्यामुळे ते बोलले की वर आहे जागा, गुहेत आपण बघू. त्यामुळं नाहीतर इथं आम्ही ऑलमोस्ट काल गिव्ह अप केलेला ह्या जागेवर. आता कमी होणार आहे. आम्ही किल्ला उतराय सुरू केल्यावर रस्त्यात एक नदी पात्र लागलं, तिथं आम्ही मॅगी बनवतोय. आता पोरांनी गॅस वगैरे चालू केलाय. सकाळी आम्ही तिथं चहा बिस्किट खाल्ली. मित्रांनो अशा प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे. तुम्ही बघा जवळ क्लोजअप घ्या. काय दाखवतोय जशी लोकांनी कधी आयुष्यात मॅगीच नाही खाल्ली. ठीक आहे पुढे अजून काय सांगा.
नाही तुम्ही पाच नाही तुम्ही पाच बंद करा काय बोलला तू काय बोलला काय बोलले कशी मॅगी बनवती बघा तुम्ही काय वेगळं काय तुला डक ट्रिप करणार आहे गाईज हे बघा आम्ही असे नदीच्या साईडला बसलो तुम्ही पण कधी इकडे आला तर असा प्लॅन तुम्ही बनवू शकता फेकून दे आपण आहे ना या वर्णी पाण्याच्या धबधब्याच्या फ्लोच्या रिव्हर तयार झाली आहे त्याच्या साईडला बसलोय पाणी नाहीये पण जी आम्ही आता मॅगी तयार केली ती जी भांडी वगैरे द्यायला पण सोपं जाईल आम्हाला त्यामुळे हा स्पॉट आम्ही निवडला मस्त झाडाची सावली थांब एक मिनिट थांब आणि ही मॅगी खाऊन आम्ही आता खाली उतरणार आहे ओके तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय सगळे फुल दमलेत आम्ही गाड्या घेणार इथनं गाड्या पूर्ण लोड करणार आणि आता इथनं पुढं आमचा पुढचा प्लॅन भंडारदऱ्याला जायचंय आणि आम्हाला तिथं कॅम्पिंग करायचंय बघू कॅम्पिंग जमलं तर कॅम्पिंग करायचं जसं आमचं पुढं जाऊन सिच्युएशन असेल तसं आम्ही डिसिजन घेणार आहे आता इथं ज्या काकांनी आम्हाला परमिशन दिली ती गाड्या लावायची तिथून आम्ही गाड्या घेणार त्यांना थँक्यू बोलून आता इथून पुढे आम्ही जेवायचं काहीतरी बघणार.